पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण तुडुंब भरलेले आणि विसर्गही सुरू असताना देखील शहरातील नागरिक हे पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. त्याचे तीव्र पडसाद सर्वसाधारण सभेत पाहायला मिळालेत. या परिस्थितीला महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी गेल्या आठवड्यात घेतला आहे. त्याचे पडसाद महापौर यांनी घेतलेल्या सर्वसाधारण सभेत उमटलेत. या सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आलाय. आठवड्यातनं एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा आहे. धरण तुडुंब भरलेलं असताना देखील नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. नागरिकांच्या तीव्र संतापाला नगरसेवकांना सामोरं जावं लागते. पिंपरी चिंचवड शहरातील पाणी टंचाई ही कृत्रिम आहे. अधिकाऱ्यांनी ही टंचाई केली आहे. सर्व नियोजन करून पाणी पुरवठा करायला पाहिजे होता. मात्र जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिकेवर हंडा मोर्चा काढू. जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर आम्हाला विश्वासात घेऊन तुम्ही पाणी पुरवठा केला पाहिजे होता. आमच्या नगरसेवकांची अधिकाऱ्यांनी जणू सुपारीच घेतली असं मत नगरसेवकांनी व्यक्त केलंय. नाही, पाणी दिवसाआड दिलं जात नाही, पाणी रोज येत आहे. पाणी रोज येणार ही आपण महापौराने डिक्लेअर केलं आहे, कमिशनने डिक्लेअर केलं आहे. पण एक दिवसाआड जे पाणी येत होतं ते येताना जे प्रेशर होतं, पाणी व्यवस्थित येत होतं, त्या पद्धतीने पाणी रोज येत नाही. माझं संपूर्ण अधिकारी जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा आरोप आहे की त्यांनी मिसगाईड केलं आहे. ॲक्च्युली त्यांनी व्यवस्थित टेक्निकल बाब आम्हाला नगरसेवकांना कळणार आहे का? आम्ही काय म्हणतो, आमच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, म्हणजे वॉटर मीटर गटर, या तिन्ही मूलभूत गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत. ज्या वेळेला पाणी धरणातून व्हायला लागतं, नद्यांना पूर यायला लागतो, त्यावेळेला आमचे नागरिक काय म्हणतात की पाणी एवढं असून सुद्धा तुम्ही आम्हाला रोज पाणी देत नाही. मग आम्ही ओरडतो की आम्हाला रोजचं पाणी पाहिजे. पण जर टेक्निकली तुम्ही जर ती गोष्ट देऊ शकत नसाल तर अधिकाऱ्यांनी, नगरसेवकांना, महापौरांना, आमचे शहराध्यक्ष असतील, सगळ्यांना त्यांनी समजून सांगायला पाहिजे की आम्ही टेक्निकली तुम्हाला रोज पाणी देऊ शकत नाही. आत्ता पहिल्यांदा पिंपरी चिंचवडमध्ये जो पाणी पुरवठा एक दिवसाआड पूर्वी होता, आत्ता तो दुरुस्त करायचा असं त्यांनी प्लॅन केला, पण तो प्लॅन त्यांचा पूर्ण फेल गेला. त्यामुळे शहरात पाणी टंचाई एवढी भयानक परिस्थिती आहे की आत्ता माझ्या वॉर्डातले सर्व लोक असतील किंवा सर्व नागरिक असतील, संभाजीनगर असेल, शाहूनगर असेल, मोरवाडी असेल किंवा मोरवाडी गावठाण असेल, ला जो स्लम भाग असेल, झोपडपट्ट्या असतील, इथं पाणी पुरवठ्याचा भयानक प्रश्न उद्भवला आहे. हा प्रश्न, हा सगळा माझा दोष हा पूर्ण प्रशासनावर आहे की प्रशासनाने पूर्वी तर पावना जलवाहिनीच्या संदर्भामध्ये या सरकारने याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे होता. हा निर्णय अजूनपर्यंत या सरकारने घेतला नाही, कारण याच्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या 4 वर्षापूर्वी मीटिंग घेतली की बाबा असे असे तुम्ही मला 15 दिवस द्या, मी या 15 दिवसामध्ये हा निर्णय लावेल. तरी तो निर्णय देखील अजून तसाच्या तसाच आहे. धरणं आणि नदी ओसंडून वाहत असली तरी पाणी किती उचललं पाहिजे ते अगोदर ठरवलं पाहिजे. शहराची लोकसंख्या 10,000 होती तेव्हाही तेवढंच पाणी, आणि आता 20 लाखांवर लोकसंख्या गेली तरी तेवढंच पाणी. यामुळे आम्ही भामा आसखेड धरणातनं पाणी आणण्याची तयारी दाखवली आहे असं मत एकनाथ पवारांनी व्यक्त केलंय. धरण आणि नदी जरी वाहत असली तरी धरणातून किती पाणी उचलायचं याच्यावर काहीतरी निर्बंध आहेत. आणि मला असं वाटतं की 450 ml पाणी दररोज उचलण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जलसंधारण खात्याकडून समजते. खरं तर या मागच्या काळामध्ये या शहराची ज्या पद्धतीनं झपाट्यानं वाढ होते, तर पाणी वाढून घेण्याच्यासाठी किंवा पर्यायी पाण्याची व्यवस्था पिंपरी चिंचवडसाठी केली जर असती तर आजची पाणी टंचाई झाली नसती. आणि मला असं वाटतं की त्यांनी केलं नाही, म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही भामा आसखेडमधून असेल, आंध्रा धरणामधून असेल, उरलेलं जे पाणी आहे, म्हणजे शहराची लोकसंख्या 10 लाख ज्यावेळेस होती त्यावेळेस तेवढंच पाणी उचलत होतो, 15 होतो त्यावेळेस तेवढंच पाणी उचलतो आहे, 20 झालं तरी तीच आहे. आज 27 लाख लोकसंख्या आली तरी 450 ml पाणी धरणातून आपण उचललं जातो आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी अजूनही पाण्याचा कोटा शासनाकडून असेल किंवा इतरत्र नवीन धरणामधून आपल्याला पाणी आणून शहरवासियांची तहान भागवावी लागेल.